मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावरती पुलाच्या सळ्या दिसतील एवढे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जगबुडी नदी पुलावरील वाहतूक तात्काळ थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नव्या उभारण्यात आलेल्या जगबुडी नदी पुलावरील काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हा पूल खड्डेमय झाला आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर पिलरच्या ठिकाणी मोठ्या भेगा देखील पडल्यात. पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सळ्या देखील दिसू लागल्यात. त्यामुळे महामार्गावरील जगबुडी नदी पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. तरी सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता आपण आहोत खेड मधील भरणानाक्याच्या जगबुडी ब्रिज वरती. या ब्रिज वरती ही परिस्थिती तुम्ही बघू शकता. हे बघा, संपूर्ण आरपार ब्रिज खाली दिसतोय. हे बघा, या सळ्या पूर्ण बाहेर आलेल्या आहेत. इथे सर्वात मोठी दुर्घटना होऊ शकते. ज्या प्रकारे माड मध्ये ब्रिज वरती जी दुर्घटना झाली त्या पद्धतीची इथं दुर्घटना होण्याची संभावना आहे. सर्व ब्रिजच्या या सळ्या बाहेर आलेल्या आहेत. तरी पण हायवेचे अधिकारी, ब्लूम ऑफिस, पेन मधले अधिकारी कोणत्याही प्रकारे इथं लक्ष देत नाहीये. वारंवार तक्रार करून देखील इथं लक्ष देत नाहीत. कोणत्याही सेफ्टी ऑफिसरचं इथं लक्ष नाही आहे. तात्काळ माननीय प्रांत ऑफिसर आणि कलेक्टर ऑफिसर यांनी लक्ष देऊन हे काम करून घेतलं पाहिजे. हायवेचे अधिकारी याकडे लक्ष देत नाही. एखादी दुर्घटना घडल्यास पूर्णपणे हायवेचे अधिकारी याला जबाबदार राहतील. धन्यवाद.